अशा अनेक अनेक कथा आणि प्रसंग आहेत जे घडले कैलास पर्वताच्या दक्षिण भागात. सर्व प्रकारचे लोक त्यांनी शिवाकडून सर्व प्रकारच्या उत्तम गोष्टी मिळवल्या. जग असा विचार करायचं की या लोकांची या गोष्टी मिळवण्याची लायकी नाहीये. पण शिवानं तसा कधी भेदभाव केला नाही. जेव्हा केव्हा त्यांनी जे काही विचारलं ते त्यांना दिलं. तुम्हा सर्वांना भस्मासूर माहितीये? तर हा एक योगी आहे जो येतो आणि शिवाला म्हणतो की त्याला अशी एक सिद्धी हवी आहे की ज्या कोणाला तो स्पर्श करेल ते भस्म होऊन त्यांची राख होईल. शिव म्हणतो ठीक आहे, घेऊन टाक. मग त्या माणसाला शिवाच्या डोक्यावर हात ठेवायचा असतो. त्याला करून पाहायचं असतं की शिवावर हे काम करतं की नाही. तर शिवाला उठून पळून जावं लागलं आणि मग नेहमीप्रमाणे त्यानं जाऊन विष्णूला विचारलं काय करावं. विष्णू म्हणाला थांब, आणि त्यानं स्वतःचं रूप बदलून मोहिनीचं रूप घेतलं, म्हणजे एक अगदी रूपवान देखणी तरुणी. आणि तो आला, त्यानं भस्मासुरापुढं नृत्य केलं. भस्मासूर शिवाबद्दल सगळं विसरला आणि ह्या बाई मागे धावू लागला. ती म्हणाली की मी जशी नाचेन तसंच तू नाचलं पाहिजे, तरच मी तुझी होईन. तो म्हणाला ठीक आहे. मग तिनं असं केलं, त्यानं तसं केलं, आणि असं असं असं, मग तिनं असं केलं, त्यानं सुद्धा असं केलं, आणि तो भस्म होऊन राख झाला. शिवाला कायमच एक अगदी शक्तिशाली योगी म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचवेळी व्यवहारी जगात तितकासा चलाख तो नाही. तर शिवाचं एक रूप म्हणजे भोलेनाथ. भोलेनाथ बिकॉज ही इज चाइल्डलाइक. तो अगदी लहान मुलासारखा आहे. तो मूर्ख आहे असं नाही, पण त्याला त्याची बुद्धी त्या सगळ्या क्षुल्लक गोष्टींसाठी वापरायचीच नाहीये. फक्त अगदी चलाख आणि खालच्या पातळीची बुद्धी, जी कायम ह्याच विचारात असते की कसं दुसऱ्यापेक्षा पुढे जायचं. बुद्धी आणि व्यवहारी जगातली चलाखी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चलाख असणं हे कायमच दुसऱ्या कोणाच्या तरी तुलनेमध्ये असतं. बुद्धिमान असणं हे कुणाच्या तुलनेत नसतं. तो एक स्वतंत्र स्वतःचा गुण आहे. तर बुद्धिमत्ता ही महत्वाची आहे, कारण बुद्धी ही कधीच कुणाच्या तुलनेत नसते. ती जीवनाची सहज अभिव्यक्ती आहे.